नमस्कार, लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्र किती सज्ज या महत्वाच्या विषयावरती खरं तर लोकशाही विशेष मध्ये आपण चर्चा करणार आहोत. कारण गेल्या काही दिवसांपासून ज्यावेळेला कोरोना व्हायरस संदर्भातली चर्चा सुरू झालेली होती त्यावेळेला तो आपल्या देशात येणारच नाही, देशामध्ये आला तरी तो टिकणार नाही अशा अनेक गोष्टी सुरू असताना मात्र अचानकपणे तो भारतात दाखल झाला. देखील भारतातून थेट इतर राज्यांमधून प्रवास करून आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात येऊन ठेपला. महाराष्ट्रात आल्यानंतर मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा आसपासच्या जवळपासच्या प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे याच्याशी संशयित असलेले रुग्ण आढळायला सुरुवात झाली आणि त्यानंतर निश्चितच महाराष्ट्राच्या छातीतही धस्स झालेला असणार आहे. मात्र आलेली परिस्थिती ही आपल्याला फेस करावीच लागणार आहे आणि महाराष्ट्र त्यासाठी किती सज्ज आहे यासाठीच आजचा हा विषय आपण निवडलेला आहे आणि अनेक मान्यवर यावरती आपल्यासोबत चर्चा देखील करणार आहेत. मात्र तत्पूर्वी लोकशाही विशेष मध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये देशभरात खास करून महाराष्ट्र हा वाढत असल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्यामुळेच या विषयाची निवड आपण केली आहे आणि त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागानं खबरदारीच्या उपाययोजनांना प्राधान्य देखील दिलंय. त्यासाठी प्रशासन सतर्क आहे पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे का यावरच चर्चा करणार आहोत आजच्या लोकशाही विशेष मध्ये. महाराष्ट्र किती सज्ज? कोरोना व्हायरसची दहशत ही काही संपताना दिसत नाहीये. चीनच्या वुहानमधून सुरू झालेल्या या रोगामुळे अख्ख्या जगात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. प्रत्येक देशात कोरोनाचे रुग्ण आढळताना दिसत आहेत. जसं काही विनाशकारी वादळच कोरोनाचं सुटलं असून हे वादळ सर्वांना आपल्या कचाट्यामध्ये घेऊ पाहत आहे. कोरोनाचं नुसतं नाव जरी ऐकलं ना तरी देखील मनात भीतीचं स्पंदन निर्माण होतं. तर जगाचं मात्र आपण ज्या महाराष्ट्रात राहतोय त्या महाराष्ट्रातही हा कोरोना शिरलाय आणि खूप वेगानं कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसते. महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही आता थेट 17 वरती जाऊन पोहोचली आहे. तर कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आहेत हे देखील पाहणं तितकंच आवश्यक आहे. एकंदरीत संपूर्ण राज्यभरामध्ये असलेली रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब ठरताना दिसतीये आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी काही मान्यवर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर सितेश रॉय देखील आपल्या सोबत यावेळेला आपल्या स्टुडिओमध्ये दाखल झालेले आहेत. डॉक्टर सितेश, सगळ्यात आधी सुरुवात जी आहे कोरोना व्हायरस आणि कोरोना व्हायरस संदर्भातली माहिती जी आहे ती आपण लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवलेली होती आणि सातत्यानं प्रत्येक चर्चेमध्ये तुम्ही देखील सामील होत आहात आमच्या प्रेक्षकांसोबत. पहिला प्रश्न आणि अतिशय महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे. ज्या वेळेला आपण या सर्व चर्चांना सुरुवात केलेली होती साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापूर्वी याची सुरुवात केलेली होती, भारताला खास करून महाराष्ट्राला या कोरोना व्हायरसला फाईट करण्यासाठीचा एक चांगला कालावधी मिळालेला होता. या कालावधीचा फायदा हा करून घेण्यात आलेला आहे असं वाटतं का आपल्याला? ज्या प्रकारे आत्ताच डॉक्टर समीर यांनी सांगितलं की जर रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चाललेली असेल तर येत्या काळामध्ये त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी असलेले केंद्र जे आहे त्यासाठी आपण सज्ज आहोत का? कारण ज्यावेळेला वुहान प्रांतामध्ये हा व्हायरस सर्वाधिक वाढलेला होता त्या काळामध्ये त्यांनी तशा प्रकारचे आयसोलेशन सेंटर्स तयार केलेले होते, वुहानमध्येच तशा प्रकारचे हॉस्पिटल्स उभारण्यात आलेले होते. राज्य कुठे आहे? देशात तशा प्रकारचे हॉस्पिटल्स किंवा तशा प्रकारचे केंद्र सज्ज आहेत का? नाही, आपण खरोखर एक प्रकाराने खूप कम्प्लेसंट होतो की हा प्रॉब्लेम आपल्याकडे येणार नाही आणि मी पूर्वीचे पण इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं आहे की इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाईम, कारण हा व्हायरसचा इन्फेक्शियसनेस एवढा हाय आहे की तो मल्टिप्लाय होऊन स्प्रेड होतोय. तर आपल्याकडे काही व्हॅल्युएबल टाइम डिले झालेला आहे प्रेपरेशनसाठी आणि आत्ता जर तुम्ही डेटा बघितलं तर इन टर्म्स ऑफ इवन आयसोलेशन बेड्स पूर्ण मुंबई आणि आजूबाजूचा परिसरमध्ये फक्त 233 आयसोलेशन बेड्स आहेत ऑफिशियली, विच इज नथिंग कम्पेअर्ड टू द व्हॉल्यूम विथ विच दिस व्हायरस कॅन स्प्रेड. कारण एक पर्सन याला कमीच कमी 3 ते 5 लोकांना खूप सहज प्रकारे स्प्रेड करू शकतो. जे इवन आफ्टर लॉकडाऊन चायनामध्ये जे क्लस्टर केसेस होते फॅमिलीमध्ये स्प्रेड होणं त्याचं पण आपण जर फक्त डेटा बघितलं तर इट वॉज अ व्हेरी रॅपिड अँड वाईड स्प्रेड. तर आपल्याला आत्ता जे स्टेप्स घेत आहेत ते स्टेप्स आपण इन टर्म्स ऑफ प्रेपरेशन ऑफ हॉस्पिटल बेड्स, आयसोलेशन वॉर्ड्स, प्रेपरेशन ऑफ मेडिकेशन्स टू प्रोव्हाइड हे पेशंट्सला, हे सगळं आपण आणखीन चांगल्यापैकी करू शकलो असतो. नक्कीच, फक्त कलाकार मंडळींनाच नव्हे तर जे बॅकस्टेज काम करत असतात त्यांचा देखील उदरनिर्वाह, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह खरं तर याच गोष्टींवरती सुरू असतो. मात्र हेल्थ फर्स्ट हे आपल्याला सगळ्यांनाच मान्य करावं लागणार आहे. इतर मान्यवरांबरोबर देखील आपण चर्चा करणार आहोत. मात्र तत्पूर्वी वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परततोय.
कोरोनाबाबत लोकशाहीचं आवाहन. अंडी मांसाहारातून कोरोना विषाणूंचा संसर्ग होत नाही. चायनीज अन्न पदार्थ किंवा वस्तूंमधून संसर्गाची शक्यता नाही. प्रत्येक सर्दी खोकला ताप म्हणजे कोरोनाचा संसर्ग नसतो. कोरोना संदर्भात काय खबरदारी घ्याल. खोकला किंवा शिंका आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरावा. टिश्यू पेपर लगेच कचरा पेटीत टाकावा. खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरू नये. पूर्ण शिजलेले शाकाहारी किंवा मांसाहारी अन्न खावे. रोज 3 लिटर पाणी प्यावे. पुरेशी आणि नियमित झोप घ्यावी. जागरण टाळावं. कोरोना विषयीच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक 020-2612-7394. पुन्हा एकदा या मान्यवरांबरोबर चर्चा करण्यासाठी आपण वळणार आहोत. मात्र तत्पूर्वी कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता कर्नाटकनं कर्नाटकला साथीचा रोग म्हणून COVID-19 रेग्युलेशन 2020 जे आहे ते लागू करण्यात आलेलं आहे. त्याचे काही निर्बंध जे आहेत ते त्या ठिकाणी घालण्यात आलेले आहेत. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज तशा प्रकारच्या पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातले काही निर्णय देखील जे आहेत ते जाहीर केलेले आहेत. पुन्हा एकदा आपण मान्यवरांकडे वळणार आहोत आणि पुन्हा एकदा या चर्चेकडे आपण वळणार आहोत. तर डॉक्टर सितेश रॉय आपल्याकडे येतो. डॉक्टर सितेश, गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आता प्रत्यक्षात इम्प्लिमेंटेशन करण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत. प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांनी त्या त्या राज्याशी निगडीत असे काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. मग त्यामध्ये चित्रपटगृह बंद करणं असू दे, शाळा कॉलेजेस बंद करणं असू दे, काही ठिकाणी असे आयसोलेशन वॉर्ड क्रिएट करणं असू दे, यामध्ये काम करत असताना अतिशय महत्वाचं आहे की ते सर्वसामान्यांनी सतर्कता बाळगणं. ज्या मुंबई शहरामध्ये आपण राहतोय, पुणे शहरातही विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे आणि इतर ठिकाणी देखील अशाच प्रकारे प्रवास करावा लागत असतो विविध कारणांमुळे, मग अशा वेळेला याचं सर्वाधिक प्रमाण जे आहे ते भारतामध्ये वाढू शकतं असं आपल्याला वाटतं का? कारण जर लोकलनं प्रवास करत असू तर श्वास घेण्यासाठी सुद्धा जागा नसते. 4-4 फुटांचं अंतर काय, 4-4 इंचावरती व्यक्ती त्या ठिकाणी उभा असतो. मग अशा वेळेला या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता सर्वाधिक मुंबई किंवा पुणे किंवा क्राऊडेड सिटीजमध्ये होणं जास्त आहे असं वाटतं का? डेफिनेटली हा एक इश्यू आहे आणि जिथे पण क्राऊडिंग आहे तिथे हा व्हायरस लवकर स्प्रेड होऊ शकतो. यामुळे जे आता सोशल डिस्टन्सिंग मेन्शन केलं होतं त्याच्यावर ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करणं, मीटिंग करणं, कॉन्फरन्सेस करणं, ॲक्टिव्हिटीज करणं हे प्रॅक्टिकली बंद करू शकतो. बट आपण वर्कसाठी ट्रॅव्हल करणं मुंबई किंवा पुणे किंवा बिझी सिटीजमध्ये करणं प्रॅक्टिकल नाही आहे. तर एव्हरी पर्सनला, जसं मी पूर्वी सांगितलं आहे, एक पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. आणि तो पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी असा की जर आपल्याला ताप आणि खोकला आहे तर आपल्याला स्वतःचा फॅमिलीला आणि आपल्या एंटायर सोसायटीला प्रोटेक्ट करण्यासाठी पहिला स्टेप असतो सेल्फ क्वारंटिनिंग. आणि हे सेल्फ क्वारंटिनिंग चायनामध्ये खूप सक्सेसफुल होतं. त्याने तो पर्सन चॉईस करतो की मी घरी राहून त्रास वाढला तर डॉक्टरला भेटून हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्टिंग करून स्वतःला सेल्फ क्वारंटीन करणार आणि स्वतःला आणि स्वतःचा फॅमिलीला प्रोटेक्ट करणार. आणि जर असले लोकांना बाहेर जाणं अनिवार्य आहे तर त्यांना फेस मास्क घालणं आणि त्यांना खूप केअर घेणं की ते स्वतः जास्त ते स्प्रेड न करणार. कारण दुसरे व्हायरसेस पण आता कम्युनिटीमध्ये आहे. फ्लू चाललेला आहे, मेटान्युमो व्हायरस आहे, रायनो व्हायरस आहे. असं नाही की फक्त करोना व्हायरस चाललं आहे. आणि आपण ऑलरेडी व्हायरल इन्फेक्शनचा प्रभाव लास्ट 2 महिन्यापासून बघतोय विच वर नॉन करोना इन्फेक्शन्स. तर ओव्हरऑल रेस्पिरेटरी इन्फेक्शन न स्प्रेड होण्याकरता लोकांना जे हायजिनिक प्रिकॉशन्स, रिपीटली हात धुणं, ट्रॅव्हल करताना जर आपण अवॉइड नाही करू शकत तर अटलीस्ट एल्बोमध्ये कॉफ करणं किंवा शोल्डरमध्ये कॉफ करणं, हे सगळे प्रिकॉशन्स एव्हरी पर्सन हॅज टू टेक, वन फॉर देमसेल्फ, सेकंड आपल्या फॅमिलीसाठी आणि थर्ड आपल्या जनरल सोसायटीसाठी. तसंच हँड सॅनिटायझर यूज करणं, हँड वॉशिंग करणं हे प्रिकॉशन्स रेकमेंडेड आहे. आणि पब्लिक प्लेसेसमध्ये जिथे पॉसिबल आहे, जसं आजच एक केस होतं की एक पेशंट हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आलं आणि त्याला माहिती होतं की तो दुबईला जाऊन आलाय बट त्यांनी डिक्लेअर नाही केला होता आणि त्यामुळे 55 पीपलला इन्क्लुडिंग डॉक्टर्स आणि हेल्थ केअर पर्सनलला क्वारंटीनमध्ये ठेवायला लागलेला आहे असं न्यूज आलेलं आहे. तर असल्या केसेसमध्ये जर तो पेशंट मास्क घालून आला असतं आणि सांगितलं असतं डॉक्टरांना लवकरच की बाबा मी असं असं ट्रॅव्हल करून आलोय
तर एवढा मोठा लागण बाकी लोकांना व्हायचे चान्सेस कमी झाले असती. तर याच्यामध्ये एव्हरी सिंगल ह्युमन बिईंगला एक पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःसाठी आणि बाकी लोकांसाठी डेफिनेटली घ्यायला पाहिजे आणि हे प्रिव्हेंट करायला पाहिजे, कारण याला स्प्रेड व्हायला जास्त वेळ लागणार नाही इन अ क्राऊडेड प्लेस ऑर क्राऊडेड प्लेसेस इन इंडिया. मधुराजी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. डॉक्टर सितेश रॉय यांच्याकडे जाऊया त्यावेळेला. डॉक्टर सितेश, अनेक ठिकाणी अशा प्रकारचे वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत. फक्त मुंबई पुरता आपण विचार केला तर 237 रुग्णांसाठीची या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. मात्र ज्या ठिकाणी हे वॉर्ड उभारण्यात येतात, ज्या प्रकारचे डॉक्टर्सनी परिधान केलेले पोशाख आपण यापूर्वी पाहिलेले आहेत काही व्हिज्युअल्सच्या माध्यमातून, तर या ठिकाणी सगळं काही स्टरलाईज कशाप्रकारे केलं जात असतं, या वॉर्डला निर्जंतुकीकरण कशाप्रकारे केलं जात असतं, याविषयी खरं तर माहिती होणं अतिशय गरजेचं वाटायला लागलेलं आहे. कारण मास्क तर सर्रासपणे विकले जातात, लोक वापरतात देखील आहेत, मात्र या पुढच्या काळामध्ये हे मास्क कसे डिस्पोज करायचे याची जर सुविधा आपल्या भारतामध्ये नसेल तर मग हे मास्क वापरणं आणखी धोकादायक ठरत आहे असं नाही का वाटत आपल्याला? कारण वस्तू विकत घेणं सोपं असतं, पुन्हा एकदा डिस्पोज करणं जे आहे ते अतिशय कठीण असताना या वॉर्ड्समध्ये जाण्यासाठीचे काही रूल्स रेग्युलेशन्स पाळणं, त्याचबरोबर जर मास्क मी वापरत असेल तर त्याची काळजी घेणं, त्याला योग्य रीतीनं डिस्पोज करणं आणि जर माझ्या हातामध्ये असलेलं सॅनिटायझर जे आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे हेही कळत नाही, कारण खोट्या वस्तू या बाजारात यायला सुरुवात झाली आहे याची अनेकांना जाणही नाहीये. डॉक्टर सितेश रॉय, तर पहिलं तर हे जे स्पेशल वॉर्ड्स क्रिएट करतात त्याच्यामध्ये बरेच प्रकारचे स्टेप्स घेतलेले जातात, जसं अल्ट्राव्हायलेट रेडिएशन असतो त्याच्यामध्ये, ॲक्च्युअल ब्लीच किंवा अल्कोहोल किंवा क्लोरीन सॅनिटायझेशन केलेला जातो, प्लस त्याच्यामध्ये स्पेशल टाईप्स ऑफ एअर प्युरिफिकेशन आणि फिल्ट्रेशन सिस्टम्स आयडियली असायला पाहिजेत, आणि त्याशिवाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट प्रिव्हेंशन ज्याच्यामध्ये ग्लव्ज यूज करणं, गॉगल्स यूज करणं, फेस मास्क यूज करणं आणि गाऊन यूज करणं, हे सगळं आयसोलेशन वॉर्डचे मिनिमम रिक्वायरमेंट्स असतात. आणि तुम्ही जसं अगदी बरोबर बोललात की एकदा तो पेशंट जे इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल आहे त्याच्या संपर्कामध्ये ते आल्यानंतर त्याला हॅझर्डस वेस्ट म्हणून त्याचे सगळे कॉन्टॅक्टमध्ये आलेले पदार्थ त्यांचा तसं ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि त्याचा मेडिकल हॅझर्डस वेस्ट मधूनच त्याचा डिस्पोजल करणं खूप आवश्यक आहे. आता नॉर्मल लोक जेव्हा बाहेर मास्क घालतात इनकेस दे आर गोईंग इन टू क्राऊडेड प्लेसेस ऑर एनी ऑफ दोज थिंग्स, तर त्यांना एक नॉर्मल जे ड्राय वेस्ट सिस्टममध्ये आहे तिथे ते डिस्पोज करू शकतात. बट इफ दे हॅव ॲक्च्युअल सिम्टम्स म्हणजे त्यांना डायग्नोसिस झालेला आहे इन्फेक्शनचा, तर मग त्याला हॅझर्डस वेस्टमध्ये घालणं आवश्यक आहे. आणि जसं तुम्ही बोललात, देर हॅज बीन अ बिग कन्सर्न की रिसायकलिंग होतोय या मास्कचा, विच इज अ व्हेरी डेंजरस थिंग आणि खूप इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतात. या कंट्रीमध्ये खोकला म्हणजे ट्युबरक्लोसिस हा सगळ्यात मोठा डायग्नोसिस आहे, तर डेफिनेटली असले पदार्थ आणि असले प्रोसेसेस नाही केलेले पाहिजे. आणि त्याच्यावर एव्हरी इंडिव्हिज्युअल जे आजूबाजू एक आय ठेवू शकतो आणि अधिकाऱ्यांना सूचित करू शकतो अशाबद्दल, आणि इन अँड ऑल्सो द विजिलन्स ऑफ पीपल इन जनरल की असं प्रॅक्टिसेस नाही करायला पाहिजे, खूप आवश्यक आहे. आणि त्याबरोबर जर आपण रिक्वायर्ड केसेसमध्ये, म्हणजे ॲज आय सेड, मास्क आयडियली पेशंट वापरतो किंवा मेडिकल पर्सनल वापरतात, मास्क जनरल पब्लिकसाठी नाही आहे अनलेस दे आर इन क्राऊडेड प्लेसेस ट्रॅव्हलिंग आणि त्यांना स्वतःला प्रोटेक्ट करायचं असतं. तर ओव्हर यूज पण नाही करायला पाहिजे, आणि काही नसेल तर जसं मी सांगितलं सिम्पल हँकरचिफ, कपडा काहीतरी बांधून जे मोठे पार्टिकल्स आहेत ते तर आपण ॲटलीस्ट अवॉइड करू शकतो. नक्कीच, खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सज्ज होताना पाहायला मिळतो. नक्कीच, खूप खूप धन्यवाद या पॅनलमध्ये असलेल्या सर्वांचेच केतकी. खूप खूप धन्यवाद डॉक्टर सितेश रॉय, डॉक्टर गिरीश कुलकर्णी, डॉक्टर समीर दलवाई, डॉक्टर अभिनय दरवडे आणि मधुरा पेठे, जे तुम्ही या चर्चेत सामील झालात त्यासाठी. तर एकंदरीतच आपण सगळेजण सज्ज आहोत या आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी, आणि महाराष्ट्र देखील खऱ्या अर्थानं सज्ज आहे का हे जाणून घेण्यासाठीच आज विविध क्षेत्रातल्या मान्यवरांबरोबर आपण ही चर्चा जी आहे ती आयोजित केलेली होती. मात्र खऱ्या अर्थानं जर अवेअरनेस तुम्हा आम्हा सगळ्यांमध्ये असेल तर कोरोनाला जे आहे ते आपण हरवू शकतोय, त्यासाठी आपण सज्ज आहोत हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. आणि जितका हायजीन स्वतःबद्दल बाळगतायत तेवढ्याच समाजाची आणि त्याच्या हिताची देखील काळजी घेतली तर निश्चितच महाराष्ट्र सज्ज आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्या आमच्या या चर्चेतून निष्पन्न होताना दिसतंय. लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.